अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? बघा इथे सरळ सरळ दिलेलं आहे, अंश म्हणजे भाज्य, अंश अधिक आणि अधिक म्हणजे काय? अंश अधिक, अधिक म्हणजे मोठा, जास्त, शिल्लक. थोडक्यात काय? अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक म्हणजे अंश मोठा, जो अधिक असतो किंवा जास्त असतो तो अपूर्णांक म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. थोडक्यात काय? ज्या अपूर्णांकाचा, ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. काय? ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. बघा उदाहरणार्थ 12.7. बघा, अंश मोठा आहे ना, म्हणजे 12.7. याला, याचं वाचन कसं करणार आपण? 12, माईक बंद कर, अंश छेद 7. लक्ष झालं, हा अपूर्णांक आहे 12.7. थोडक्यात याला आपण असंही कसं वाचतो? 12/7. 12/7. उदाहरणला एक नंबर द्यास. काय म्हणलं बाळा? उदाहरणला एक नंबर द्या. अच्छा, हा नाही, या नंबरला, हा नंबर आपल्याला एकच घ्यायचा आहे. तिथे आपलं टार्गेट वेगळं आहे, हे फक्त तुमच्या लक्षात आलं की याचं आपल्याला रूपांतर शिकायचं लगेच. कधीही रूपांतर करण्या, ज्याचा अंश मोठा असतो त्याचाच आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला अशाच प्रकारचे अपूर्णांक लागणार आहे, अंशाधिक अपूर्णांक, तरच त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येतो. ठीक आहे. आता अंशाधिक अपूर्णांकात म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ एक, चला आता दिलाचे नंबर दुसरं उदाहरण सांगू. दुसरं उदाहरण बघा, समजा एखादं एक अंशाधिक अपूर्णांक मला वेदिका वानखेडे सांग बघू तू. वेदिका पटकन सांग. Yes, sir. एक अंशाधिक अपूर्णांक, हा बोल. 13/9. बघा, अंश मोठा आहे ना, मग 13/9 हे अंशाधिक अपूर्णांकाचे उदाहरण बरोबर आहे. ठीक आहे, त्याचं वाचन तुम्ही लिहा. माईक बंद करायचं बेटा पुन्हा. अस्मिता खरात, तुझा बंद आहे. अस्मिता खरात, एक उदाहरण सांग अंशाधिक अपूर्णांकाचं उदाहरण सांग पटकन.
चौपन्न छेद चार। चौपन्न छेद चार हेही आहे. कोणतंही असू शकतं, अंश मोठा असणं गरजेचा. अंश मोठा असणं गरजेचा, त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. अशा प्रकारे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं असेल. असेच पाच अपूर्णांक तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवायचे.